लाल मातीतली कुस्ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आशिष शेलारजी आपल्यासोबत आहेत अशी जे तुम्ही दिल्लीमध्ये आलात बॉक्सिंग संदर्भामध्ये तुमची चर्चा झाली आहे तो राज्यामध्ये सुद्धा एक वेगळी बॉक्सिंग तयार झालेली आहे एम पी सी कोर्टाला सांगतं माहिती आहे तर मराठा आरक्षण संदर्भामध्ये नियोक्त्या अपॉइंटमेंट देता येणार नाही ना ना ना, आणि हे सरकारला माहीत नाही आहे कसं काय असं होऊ शकतं मला असं वाटतं की हे राज्य सरकारचं सपशेल फेल्युअर आहे ज्यावेळेला महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात केस संपल्या संपल्या ज्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या अकरावीच्या त्याला डायरेक्ट स्थगिती देतं जेव्हा एस सी बी सीच्या लोकांचं ॲडमिशन झालं होतं ह्याचा अर्थ एस सी बी सीच्या आमच्या मराठा मुलांना प्रवेश प्रक्रियेमध्ये स्थान मिळाल्यानंतर ते काढून टाकण्याचं काम जेव्हा राज्य सरकार करतं असं मराठा विरोधी भूमिका जेव्हा महाराष्ट्र विकास आघाडी घेते त्यावेळेला एम पी एस सीने वेगळी भूमिका घेतली त्याच्यावर राज्य सरकारला बोट ठेवण्याचा अधिकारच राहत नाही किंबहुना आमचा असा आरोप आहे की एम पी एस सीने जी भूमिका घेतली ही राज्य सरकारने छुपा सांगितलेल्या भूमिकेच्या आधारावरच आहे आणि राज्य सरकारने याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे की के आता आमच्या एस सी बी सी किंवा मराठा मुलांना या एम पी एस सीच्या भरतीमध्ये जे सहभागी होता येणार नाही आरक्षणाचा लाभ मिळणार नाही त्याची संधी जी मिळणार होती ती हुकली जाईल याचं सर्वस्वी उत्तर राज्य सरकारला द्यावं लागेल त्यांना पळ काढता येणार नाही आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे जबाबदारी कोणाची मुख्यमंत्र्याची का उपसमितीची कारण आपण पाहिलेलं आहे की उपसमितीने इथं ये दिल्लीमध्ये येऊन बैठक घेतल्या मंत्र्यांनी सगळ्या परंतु काल कोर्टामध्ये राज्य सरकारने सांगितलं की आम आमची अजून तयारी नाही आहे कागदपत्र मोठे आहेत वकील वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळे आणखी नाव द्या आम्हाला द्यावा मग अगोदर अभ्यास नाही केला ज्या पद्धतीचा कारोबार हा महाराष्ट्र विकास आघाडीचा चालू आहे परीक्षेविना विद्यार्थी पास करणे तसा अभ्यासाविना कोर्टात जाणे हा काय खेळ खंडोबा चाललाय का, चाल का? मराठा आरक्षणाच्या विषयातल्या केसमध्ये उपसमिती असो व माननीय मुख्यमंत्री असो हा खेळ खंडोबा नाही आणि त्यामुळे मराठा समाजाच्या जीवाशी खेळू नका या पद्धतीचे जातीपातीच्या राजकारणात राज्याबरोबर स्वतःच्या राज्याच्या विकासाला नख लावू नका असं आमचं त्यांना म्हणणं आहे मोदीकडे बोट आहेत पत्र पण लिहिलंय उद्धव ठाकरेंनी मोदींना ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही ज्या गोष्टींना आपल्याला उत्तर काढता येत नाही ज्या गोष्टी करण्याची क्षमता नाही ज्या गोष्टी करण्याची सहनशक्ती नाही त्या सगळ्यांना पळवाट काढायची म्हणजे दुसरीकडे बोट दाखवायची हा एक बोटेपणा जो त्यांनी चालवला आहे ना एक बोटेपणा तो एक बोटेपणा सरकारने थांबावा प्रत्येक गोष्टीला बोट दुसरीकडे दाखवणं हा एक बोटेपणा थांबावा असं त्यांना म्हणणं आहे पण तुम्हाला कबूल करावं लागेल की एका प्रकरणामध्ये तरी किमान राज्य सरकार जे आहे महाविकास आघाडी सरकार ते आक्रमक झाले ते म्हणजे की बेळगाव प्रश्नावर शिवसैनिक आता बेळगावमध्ये घुसत आहेत कर्नाटक सरकार घुसू देत नाहीये काय होणार नेमकं पुढे आणि शिवसेने आता मला वाटतं महत्वाच्या विषयांकडे लक्ष देण्याच्या वेगवेगळ्या प्रति वेगवेगळे मार्ग असतात हे खरं आहे की आमची गावं आम्हाला पाहिजेच महाराष्ट्राच्या हक्काला कोणी काढू शकत नाही कर्नाटक सरकारने सुद्धाही लक्षात घ्यावं लागेल की महाराष्ट्राची भावना एकत्रित आहे आणि या भावनेच्या विरोधात भूमिका घेणं हे एका राज्य सरकारचं कर्नाटकच्या सरकारचं असो हे काम योग्य असं आम्हाला म्हणता येणार नाही पण या सगळ्यावर ज्या तुम्ही सत्तेत बसलात सत्तेत बसून आंदोलनं कसली करताय सत्तेत बसून मार्ग काढा सत्तेत बसून तुम्ही या सुप्रीम कोर्टासमोर असेल बाकी अन्य ठिकाणी असेल आपल्या भूमिका मांडा सत्तेत बसून आंदोलन करण्याची नोटंकी करू नये महाराष्ट्राला सगळी गावं मिळवण्यासाठीच्या भूमिकेत भाजपचं समर्थन या सरकारला शंभर टक्के तुम्ही त्याच्यावरचा निर्णय घ्या सीमा प्रश्नावर तोडगा हा मोदींनाच काढायचं नाही अमित काढायचं नाही अरविंद सावंत यांनी स्टेटमेंट दिलं होतं अरविंद सावंत ज्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसलात त्या काँग्रेसने कधी काढला होता तुम्ही काँग्रेसबरोबर का बसलात ज्या काँग्रेसने इतकी वर्ष हा प्रश्न प्रलंबित ठेवला त्या काँग्रेसशी सलगी करणाऱ्या शिवसेनेची भूमिका हीच या गावाच्या एकीकरणाच्या विरोधातली आहे आणि शिवसेनेने याचं उत्तर द्यावं अच्छा मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी ती गाडी आहे याच्यामध्ये हे, हे, हे मग बेळगाववर मार्ग कसा निघणार कारण तुम्ही आता म्हटलात तसं काँग्रेसने यापूर्वी भूमिका अशी घेतली नाही त्यामुळे शिवसेनेने आंदोलन आधी स्पष्ट करावं की आम्ही ज्या लोकांबरोबर बसलो आहे त्यांनी आजपर्यंत या विषयावरचा मार्ग काढला नाही गेल्या कित्येक वर्षामध्ये काढला नाही त्यांच्या निषेधाचा पहिला ठराव करावा त्यांच्याशी सलगी पहिली तोडावी आणि मग त्यांची साधनसुचिताही खरी मानली जाईल आणखीन एक दुसरा वेगळा मुद्दा आ, केंद्र सरकारनं नारायण राणे आणि इतर काही लोकांना सुद्धा दादा पाटील यांना सुद्धा सुरक्षा पुरवली यावरून आता सरकारमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत नाही मला यावरची माहिती नाही माहिती घ्यावी लागेल अच्छा परंतु माहिती आम्हाला मिळते की राणींना सुरक्षा दिलेली आहे कारण राज्य सरकारने ती सुरक्षा काढून घेतली होती केंद्राने दिलेली आहे मला या विषयाची खरंच माहिती नाही पण मला असं वाटतं कुठल्याही माजी मुख्यमंत्र्याला अशा पद्धतीची वर्तणूक देणं हे काही योग्य नव्हे महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री जितके असतील कुठल्याही पक्षाचे असो जर त्यांच्या थ्रेड परसेप्शनचा विषय असो त्या थ्रेड परसेप्शनला आपण नक्की ब तपासलं पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पोलिसांचा ब उपयोग दुरुपयोग होता कामा नये हेही बरोबर आहे पण कुठल्याही माजी मुख्यमंत्र्याला अशा पद्धतीने मुद्दामून डिवचून अपमानित करणे बरोबर नाही एकच मुद्दा जे अगोदर आश्वासन देण्यात आलं होतं ऊर्जा मंत्र्याकडून की आम्ही मोफत देऊ परंतु आता महावितरणकडून पत्र गेलेले आहेत की जर थकबाकी भरली नाही तर वीज कापू म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या सरकारने एकदा नाही वारंवार खोटं बोललं आहे पहिल्यांदा साईनला मोफत देऊ मग साईनला शंभर युनिट पर्यंत देऊ मग साईनला लॉकडाऊनमधलं कमी करू मग साईनला दर कमी करू ग्रामपंचायतीची निवडणूक संपली आणि बिलं काढायला लागली आणि त्यामुळे हे सावकारी सरकार आहे आणि यांची वृत्ती सावकारी आहे हे शेतकरी विरोधी आहेत आणि म्हणून इलेक्शन संपली याने लोकांवर सावकारी वृत्तीचं सा दर्शन करायला सुरुवात केलं दोन्हीकडे तुम्ही लक्ष घातलंय एकीकडे एक राज्यामध्ये बॉक्सिंग करता नाही आणि आता बॉक्सिंग फेडरेशनच्या संदर्भामध्ये काय असणार आहे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची कम्युनिटी आमची देशभरातली जी आहे तीन फेब्रुवारीला निवडणूक आहे ज्या पद्धतीचं जनसमर्थन आमच्या मतदारांचं समर्थन मिळतं आहे सर्व राज्यांच्या मतदारांचं मिळतं आहे मी आता प्रवास करून आलो आहे मला असं वाटतं की सत्तर टक्क्याच्या वर मतं घेऊन आम्ही जिंकू धन्यवाद आम्ही चर्चा केल्याबद्दल बॉक्सिंग दोन्हीकडून करावं लागतंय परंतु बेळगाव प्रश्नी काँग्रेसनं आता सरकारला उत्तर द्यावं शिवसेनेला उत्तर द्यावं मात्र मराठा आरक्षण प्रकरणामध्ये सरकार कुठंतरी अपयशी ठरल्याचा दावासुद्धा आशिष शेलार यांनी केला आहे कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली सह्याद्रीची उंची म्हणजे